चुनकर आया हूँ एज एम एल ए, वो सदस्यत्व का एम एल ए के मैंने आज इस्तीफा स्पीकर दिया है। उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी, कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और हमारे जो रजिस्ट्रेशन पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है। इसलिए मैं आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर होना पड़ा, कोई मजबूरी नहीं। मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है। मेरे सामने अभी 2 दिन बाकी है, 2 दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है स्पष्ट करूंगा। कहा जा रहा है 15 को शामिल होंगे बीजेपी में, जो को हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है। और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूँ। जब तक था पार्टी का, ईमानदारी से कल तक मैं प्रदेश कांग्रेस में मीटिंग में हाजिर था और मैं कल शाम से मैंने मेरे अपने आप को विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्ष कांग्रेस वर्किंग कमिटी कांग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही। की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम मी केलेलं आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल, अद्याप मी ठरवलं नाही। मला काय अवधी लागेल 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करतो। भाजपकडे भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेल। प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही। मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे। मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। स्वभावाचा भाग नाही। मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे, एवढीच माझी भूमिका।